संभाजीनगरच्या एका खासगी रुग्णालयात जे आहे ते मनोज जरांगे पाटील सध्या उपचार घेत आहेत. परंतु हे उपचार घेत असताना ते दररोज जे आहेत ते माध्यमांना आपली प्रतिक्रिया सुद्धा देत असतात. आणि काल परवा दिवशी SIT चौकशीचे आदेश दिल्यानंतर काल मनोज जरांगे पाटील यांनी जे आपलं मराठा आंदोलन आहे ते 3 मार्चपर्यंत स्थगित करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे कुठेतरी असं वाटत होतं की मनोज जरांगे पाटील यांनी नरमाईची भूमिका घेतलेली आहे. परंतु आज मात्र मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवरती पुन्हा एकदा निशाणा साधलेला आहे. आणि हा निशाणा साधत असतानाच त्यांनी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती पुन्हा एकदा हल्लाबोल केलेला आहे. देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांच्या मुलांच्या मुंडक्यावरती पाय देऊ नये, जे मराठा आरक्षण आम्हाला पाहिजे आहे OBC मधून तेच मराठा आरक्षण आम्हाला दिले जावे अशी सुद्धा जी आहे ती मागणी केलेली आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत तू कसा मला आत टाकतो हेच मी बघतो, मला जर आत टाकलं तर मराठ्यांची लाट तुला माहीत नाही, अशा पद्धतीने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती हल्लाबोल केलेला आहे. तसंच सरकारने जे काही मराठा आरक्षण कायदा जो पास केलेला आहे तेच आरक्षण आम्हाला सगळ्या सोयऱ्यांना धरून जे आहे ते OBC तून द्यावं अशी सुद्धा मागणी यावेळी जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला केली. एकंदरीतच वाशीमध्ये गुलाल उधळल्यानंतर जो काही मनोज जरांगे पाटील यांनी मी जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत माझ्या घराची पायरी चढणार नाही असं सुद्धा वक्तव्य केलं होतं. पत्रकारांनी या संदर्भात प्रश्न विचारल्यावरती मनोज जरांगे पाटील यांनी ही अशी प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली आहे. नक्की मनोज जरांगे पाटील काय म्हणलेत आपण पाहूयात. त्याच्याशिवाय हरकती मागितल्याशिवाय ती कायद्यात रूपांतर नाही करता येत. अधिसूचना काढली मराठ्यांनी आणि पण तिथंच सांगितलं होतं ठासून मराठ्यासमोर बोलायलाच अपमान करू नका शिंदे साहेब, माझ्या समाजा कोणच होतो आजही उद्या राहणार. अधिसूचना निघाली अंमलबजावणी राहिली 10 मिनिटाचं काम आहे. अधिवेशनात सुद्धा गरज नाही, कॅबिनेटने जरी मंजुरी दिली तरी उद्या सकाळी कायदा लागू होतो, कारण कायद्यात दुरुस्ती करायची. 2001 आणि 2001 OBC च्या कायद्यानुसार 2012 कायद्यात दुरुस्ती करायची. गेला मराठा समाजात ते दीडेक वर्ष सांगायला पाहिजे, 6 महिने दीडेक वर्ष सांगायला पाहिजे. माळावाल येतो 2 महिन्यात हा माझा सुरू आयोगात आणि नुसत्या हरकती इथं घ्यायला तुम्हाला सरकारच्या आता देईल. हरकती बघायच्यात का नाही बघायच्यात, किती महत्व द्यायचं किती नाही द्यायचं, मराठ्यांची कशा लाट अंगावर घेतात, कशाला 6 महिने सांगतात 12 महिने सांगतात. आधी सुद्धा तुम्ही काढली समाजाला द्या, ते 10% पण OBC आरक्षणात घ्या. किती सोपी प्रक्रिया आहे, करायची नाही 50% वर टाकायचं आणि मराठ्याचे वाटलो करून टाकायचं. मागं सिद्ध झालं म्हणून एकूण सांगायचं, एकूण आमदार विरोधात बोलायला लावायचं. नेत्याला बोललो तुम्हाला नाही, आमदार मंत्र्यांना तुम्हाला नाही, तुमच्या नेत्याला बोललो कारण ती राज्याचा प्रमुख आहे ना, आम्हाला अधिकारी त्याला बोलायचं. त्याला घरी जाय म्हणा तयार बोलू आम्ही, त्याला जा घरी म्हणा, त्याला तुला बोलवतो नाही त्यांना काहीच नाही जाय, तुला बोलत काय समजे राज्याचा मालक दिसतो म्हणून बोल नाही तुला. आणि दोन्ही दाबिलीस तू गलत माणसाला, तुम्ही गलत माणसाला ठरला दादा. हातच टाकून त्याच बघूच काय बघतो, माझ्या गोरगरीब जातींसाठी मागणी केली आणि आरक्षण मारायला सुद्धा तयार आहे, पण OBC आरक्षणापासून आणि त्या सगळ्या स्वयंचा मला 1 इंच भेटत नाही, मंडप काढतो. अरे इतके खालचे विचार गृहमंत्र्याची, एवढी खुल्लस मराठ्यांची आणि मराठीचे आमदार तिकडून बोलते आणि तुम्हाला बोलल्यावर मला बोललो का, तुमच्या जातीसाठी लढतो तुमच्या लेकरांसाठी लढतो. तर आपण बघितलं मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा देताना माझ्यासाठी कुठली यंत्रणा वापरली तरी मी आता मागे हटणार नाही, मी मराठ्यांना OBC मधून आरक्षण मिळवून देण्यापर्यंत आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझा जीव जाईपर्यंत लढेल, असंच एकंदरीतच मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती पुन्हा एकदा हल्लाबोल केल्यानंतर भाजपकडनं यावरती काय प्रतिक्रिया येते हे पाहावं लागेल, कारण आजच मनोज
जारांगे पाटील यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमधील जे भाजप कार्यकर्ते आहेत त्यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन मनोज जारांगे पाटील यांची तक्रार जी आहे ती दाखल केलेली आहे आणि मनोज जारांगे पाटील यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी केलेली आहे. त्यामुळे आता मनोज जारांगे पाटील यांच्या आजच्या वक्तव्यानंतर भाजपकडनं यावरती काय प्रतिक्रिया येते किंवा त्यांच्यावरती पोलीस कारवाई केली जाते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.